श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी संस्थानचा पदभार स्वीकारलाय. साई दरबारी मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक झाल्याचा आनंद त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना व्यक्त केला असून शासनाच्या आदेशानं मंदिर ज्या दिवशी सुरू होईल त्यानंतर कोविड नियमांचं पालन भाविकांकडून करून घेतलं जाईल आणि साई दरबारी आलेल्या कुठल्याही भाविकांना कोविडचा संसर्ग होणार नाही याची काळजी साई संस्थानच्या वतीनं घेतली जाईल असं आश्वासन दिलंय. त्याचबरोबर साई दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक हा श्रद्धेनं येतो. येणाऱ्या भाविकांना सुविधा देण्याचं काम हे साई संस्थानच्या वतीनं केलं जाईल. त्यात कुठलीही कमतरता येणार नाही आणि त्याचबरोबर साई संस्थानची संपूर्ण माहिती घेऊन साई संस्थानचे काही रखडलेले प्रकल्प सुरू करणार असल्याचं त्यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया देताना सांगितलंय. Thank you. Thank you.